सर आज इन्क्वायरी झाली खूप आताच इन्क्वायरी काय नाही आता मला ईडीच्या समान आला होता आणि मागच्या वेळी मला सुनावणीसाठी आता येता आला नाही म्हणजे मला तब्येत पण बरोबर नव्हती आणि नंतर माझ्याकडे कागदपत्र नव्हता आता ह्या कागदपत्राच्या आधारवर ईडीच्या जेवढं प्रश्न होता जेवढं त्यांना माहिती पाहिजे होता त्यांना त्यांची काही शंका होती किंवा त्यांची काही आणखी उपप्रश्न होता या सर्व उपप्रश्नाच्या संदर्भातमध्ये मी त्यांना जे काही माहिती होती उत्तर होता ते दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांची जे काही त्यांची तपास सुरू आहे त्या तपासमध्ये पूर्णपणाने सकारात्मक भूमिका ठेवून यामध्ये माझ्याकडून जेवढं त्यांना माहिती देता येईल तशी मी भूमिका व्यक्त केलेली आहे आणि आजचा मी माझा स्टेटमेंट त्यांना दिलेला आहे आणि ते त्या विषय संदर्भातमध्ये माझा समनच्या पूर्तता जे काही माझा जबाबदारी होता ते आज पूर्तता संपलेला पुन्हा चौकशीला बोलवलं आहे नाही मला पुन्हा चौकशीसाठी बोलवलेलं सर समाधानकारक उत्तर त्यांना भेटलं आहे का नाही आता कसं आहे की मी जे उत्तर दिलेलं आहे ते सर्व जे वस्तुस्थिती आहे त्या आधारवर उत्तर दिलेलं आहे तर आता जे वस्तुस्थितीवर उत्तर दिलेल्यानंतर आता शेवटी मला असं वाटतंय की मी त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून मी समाधानी उत्तर पण दिलेलं आहे पण त्याच्यावर जे असेल ते आता ते बाकी लोकांच्या पण त्यांच्या जाब जबाब सुरू आहे तो त्या आधारवर ते पुढच्या हे करतील सर हिंदी में जाना चाहेंगे आज आपको समन किया गया आपको क्या क्या आपको ऊपर पूछा गया था ये सब इन्वेस्टिगेशन के नहीं आज ईडी के तरफ से जो समन हुई थी उसके बारे में मैं यहाँ पे सुबह आया था और इसके पहले मैं आ नहीं पाया था क्योंकि मेरी तबीयत ठीक नहीं थी और मेरे पास जो फाइल्स थी बीएमसी की वो मेरे पास उपलब्ध नहीं था तो उस संदर्भ में मेरे पास जितनी इन्फॉर्मेशन थी जितना भी उनका सवाल था जो उनका उपप्रश्न था उसके बारे में मैंने उनको पूरी जानकारी दी है उतना ही नहीं उनके कुछ शंका थी या उनके कुछ उस पर जो उनको और कुछ पूछना था उस बारे में मैंने उनको पूरा साथ दिया है और मैं इस पर उनको बहुत ही क्लियरली बोल रहा है कि मेरी पूरी सपोर्ट इस तपास में या इस जांच में है और मुझे ऐसा लगता है कि इसके बाद जो है जो भी उत्तर देने के बाद में चूंकि वो वस्तुस्थिति आधारित है तो इसके आगे जो है ईडी अपनी कार्यवाही करेगी आपको किसी अगली इन्वेस्टिगेशन अगले समन के लिए मतलब आपको आना है ऐसे नहीं फिलहाल नहीं, नहीं नहीं आज का मेरा समन का जो उत्तर था वो हो गया धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट